नमस्कार श्रोत्यांनो, आपल्या सर्वांचं भगवान राहितकर सर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. माझी कविता या सदरामध्ये आपण अनेक कवीच्या कविता या ठिकाणी सादर करत असतो आणि विशेष म्हणजे त्यांचं परिचयसुद्धा या ठिकाणी आपण देत असतो. आज खास करून आपण ज्या कवीचा परिचय करून घेतो, ज्यांच्या कविता आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत, असे आजचे जे आपले कवी आहेत त्यांचं नाव आहे विलास ठोसर. खरं म्हणजे विलास ठोसर सर हे कवी आहेत, लेखक आहेत, आणि त्याहीपेक्षा सांगायचं म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण करणारे कवी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. वऱ्हाडी भाषा जी आहे त्या वऱ्हाडी भाषेमध्ये सुद्धा छानस अशा प्रकारच्या कथा कविता विलासजी लिहित असतात. खरं म्हणजे विलास ठोसर हे जे यांचा परिचय जो आहे तो मागील 2 वर्षापासूनचा परिचय माझा आहे. खूप सुंदर अशा प्रकारच्या कविता कथा ते लिहित असतात. याशिवाय आपण जर त्यांच्या शिक्षणाचा विचार केला तर त्यांनी ग्रॅज्युएशन म्हणजे BA केलेलं आहे आणि हे करत असताना कवी लेखक कथाकार म्हणून सुद्धा ते अनेक न्यूजपेपरमध्ये लिखाण करत असतात. तर आपण जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष त्यांच्या कविता ऐकायला सुरुवात करू. तर चला आता आपण त्यांच्या कविता ऐकू. नमस्कार, मी विलास ठोसर आपल्यासमोर काठी नावाची रचना सादर करतो. काठी. माय सांगेले कराला त्याला लावून छातीला, माय सांगेले कराला त्याला लावून छातीला, बाबू इमान राखजो बोलू नको ह्या मातीला, बाबू इमान राखजो बोलू नको ह्या मातीला, धरामृत पाजते अख आभाळ सोसते, धरामृत पाजते अख आभाळ सोसते, माय माती प्रकाशाला गर्भ जमीन पोसते, दिव्यातल तेल जस दिव्यातल तेल जस ओलावते त्या वातीला, सदा उजीळ पेरजो वाटी अंधाऱ्या रातीला, सदा उजीळ पेरजो वाटी अंधाऱ्या रातीला, माय सांगेले कराला त्याला लावून छातीला, बाबू इमान राखजो बोलू नको ह्या मातीला, माय सांगे नवलाई माय सांगे नवलाई, दावत होत दावत असे पुण्याई, माय सांगे नवलाई दावत असे पुण्याई, शूर कहाणी सांगून गात होती ती अंगाई, शूर कहाणी सांगून गात होती ती अंगाई, एक गोट ध्यानी तुझो एक गोट ध्यानी तुझो यादईन तवा माय, एक गोट ध्यानी तुझो यादईन तवा माय, काट्याच्या त्या अनिवर ठेवशीन जवा पाय, काट्याच्या त्या अनिवर ठेवशीन जवा पाय, उभ आयुष्य वेचते बळा तुया भल्यासाठी, उभ आयुष्य वेचते बाळा तुया भल्यासाठी, उरातल्या दुखड्याला तुझ हान जोरे काठी, उरातल्या दुखड्याला तुझ हान जोरे काठी, माय सांगेल कराला त्याला लावून छातीला, बाबू इमान राखजो बोलू नको या मातीला, बोलू नको या मातीला. नमस्कार, मी आपल्यासमोर आभाळी भिडेल्या पोरी ही रचना सादर करतो. ज्ञानाची असत पाटी कोरी हातात होती पाळण्याची दोरी, ज्ञानाची असत पाटी कोरी हाती असे पाळण्याची दोरी, त्या शाळेला निघाल्या पोरी हो आभाळी भिडल्या पोरी, त्या शाळेला निघाल्या पोरी हो आभाळी भिडल्या पोरी, घेऊन मोका आगाशी झोका घेऊन मोका आगाशी झोका, बुनला तिने सुग्रणी खोपा बुनला तिने सुग्रणी खोपा, ज्ञान गंगा आली चालून दारी हो आभाळी भिडल्या पोरी हो आभाळी भिडल्या पोरी,
समृद्धतेचा रसता कळस, समृद्धतेचा रसता कळस, अंतर्मनी सजला पळस, अंतर्मनी सजला पळस, माया ममतेची हौस भारी हो, आभाळी भिडल्या पुरी हो, आभाळी भिडल्या पुरी। संघर्षाचा तो जीवन प्रवास, क्रांती ज्योतीचा उरात ध्यास, क्रांती ज्योतीचा उरात ध्यास, अनेक क्षेत्रात घेऊन भरारी हो, आभाळी भिडल्या पुरी हो, आभाळी भिडल्या पुरी। हिम्मत बांधून स्वतःच्या पायी, हिम्मत बांधून स्वतःच्या पायी, भेदले गगन ठाई ठाई, भेदले गगन ठाई ठाई, स्वावलंबनाचा बाना करारी हो, आभाळी भिडल्या पुरी हो, आभाळी भिडल्या पुरी। ज्ञानाची असता पाटी कोरी, हाती असे पाळण्याची दोरी, त्या शाळेला निघाल्या पुरी।